डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांपाठोपाठ आता तोट्यातील कंपन्यांनाही नियम धाब्यावर बसवून कर्ज पुरवठा करण्याचा सपाटा मुंबई बँकेनं सुरू केलाय. सिंचन घोटाळ्यातील घोटाळेबाज ठेकेदाराला बेकायदेशीररित्या मुंबई जिल्हा बँकेनं तब्बल 68 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलंय. विशेष म्हणजे कर्ज मंजूर करण्यासाठी विदर्भातील एका वजनदार मंत्र्यांना दबाव आणल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. मुंबई जिल्हा बँकेनं मंजूर केलेली कॉर्पोरेट लोन आता वादात सापडू लागली आहेत. गोसीखुर्द येथील नेरला जलसिंचन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेल्या श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनीला नियम धाब्यावर बसवत मुंबई बँकेनं तब्बल 68 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलंय. विशेष म्हणजे बँक अधिकाऱ्यांनी याबाबत निगेटिव्ह नोट दिलेली असतानाही संचालक मंडळानं हे कर्ज मंजूर केलंय. कंपनीनं दिलेल्या आर्थिक पत्रकानुसार कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे. प्रकल्पासाठी लागणारा 25% स्वनिधी कंपनीनं आणलेला नाही, तसंच त्याचा स्रोतही दिलेला नाही. बँक सल्लागारांनी दिलेल्या अभिप्रायानुसार सदर कर्ज मंजूर करणं धोक्याचं आहे. कर्जापोटी दिलेल्या 3 तारण मालमत्तांपैकी 2 मालमत्ता त्रयस्थ व्यक्तींच्या आहेत. अटींची पूर्तता करण्यापूर्वीच 5 कोटींची कर्ज उचल दिली गेली आहे. शिवसेनेनं या कर्ज प्रकरणाला विरोध केलाय. सिंचन घोटाळ्यातील हे प्रमुख आरोपी आहेत आणि ह्यांच्यावर FIR लॉन्च झालेलं आहे. आणि खरं म्हणजे याचं सांगावं तर जेव्हा भाजपा सत्तेवर आली तेव्हा सिंचन घोटाळ्याचा हा घोटाळा काढला, म्हणजे घोटाळ्याचं नाव घेऊन ते सत्तेवर आले. आज त्या सिंचन घोटाळ्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीला कर्ज पुरवठा देतात हे कुठेतरी शंकादायक आहे. हे कुठेतरी मॅनिप्युलेशन या ठिकाणी झालेलं असं दिसून येते आणि शिवसेना आता गप्प बसणार नाही. हे कर्ज कुठल्याही परिस्थितीत मंजूर करण्यासाठी विदर्भातील एका वजनदार मंत्र्यानं संचालक मंडळावर दबाव आणल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ठेकेदाराच्या हेलिकॉप्टरनं तिरुपती दर्शन घेतलेला हा मंत्री असून त्याच्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे कर्ज प्रकरण केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. त्या विदर्भातले जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्याच दबावाखाली हा कर्ज पुरवठा पुन्हा करण्यात आलेला आहे. त्यांनी ज्यावेळी ती जे रामाराव म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे, त्यांच्याच हेलिकॉप्टरमधून ते गेले होते तिरुपती बालाजींच्या दर्शनाला आणि त्याच ठेकेदाराला त्याच मंत्र्यांच्या दबावाखाली हे पुन्हा कर्ज देण्यात आलेले आहे आणि ही एक गंभीर बाब आहे. याबाबत मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी संबंधित कंपनीचं नेटवर्क पॉझिटिव्ह असून हे कर्ज नियमानुसार दिल्याचा दावा केलाय. तसंच शिवसेना या प्रकरणी राजकारण करत असून शिवसेनेच्या संचालकांनी या कर्ज प्रकरणाला अगोदर संमती दिली आणि नंतर बाहेर जाऊन विरोध करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे कर्ज प्रकरण मंजूर होण्यापूर्वी आणि मंजुरीनंतर बँकेच्या अनेक संचालकांनी तिरुपती वारी करत संबंधित कंपनीचे संचालक बी व्यंकट रामाराव यांची खास भेट घेतलीय. आता ही भेट कशासाठी झाली हे वेगळं सांगायला नको. ज्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे त्याच राज्य सरकारमधील मंत्री जर बेकायदेशीररित्या कर्ज देण्यासाठी दबाव आणत असतील तर सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशाला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतो. एका भ्रष्ट ठेकेदाराच्या भल्यासाठी सर्वसामान्य ठेवीदारांचा पैसा धोक्यात घालणं कितपत योग्य आहे याचा विचार आता व्हायला हवा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुपसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.